जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल. आमच्या 5 जिल्ह्यात जात काढत नाहीत, त्यामुळे जातीयवाद आणि संप्रदायिकेपासून मुक्त आर्थिक सामाजिक समता एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. ते पिंपरी चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. शोषितांना पीडितांना मानून त्यांची निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना रोटी कपडा मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सामाजिक आर्थिक आत्मचिंतनात मांडलेलं आहे. त्यामुळे मी जातपात पाळत नाही, इथे किती पाळतात हे मला माहीत नाही, मात्र आमच्या इथे बंद झाले आहे. कारण मी सगळ्यांना सांगितलं आहे, जातीचं नाव काढेल त्याला ठोकून काढेल. आमच्या 5 जिल्ह्यात जात काढत नाहीत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. पीडितांना आपण परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतनात मांडलेलं आहे. त्यामुळे आपण जातपात काही पाळत नाही. तुमच्या इकडे किती चालते मला माहीत नाही, आमच्याकडे बंद झाली जात. कारण मी सगळ्यांना सांगितलं की जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन. म्हणजे 5 जिल्ह्यात जात नाही झालं. त्याच्यामुळे जातीयवाद आणि सांप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक आणि सामाजिक समता एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे आणि त्या समाजात कोणी गरीब श्रीमंत असता कामा नये, कोणी छोट्या जातीचा मोठ्या जातीचा राहता कामा नये. संपूर्ण समाज एक एकात्म आणि पूर्ण खंड असा समाज तयार झाला पाहिजे ही संकल्पना आपल्या सगळ्यांची आहे आणि त्या संकल्पनेतून तुम्ही खूप चांगलं काम करतात. त्यामुळे तुमच्या कामाला शुभेच्छा देण्याकरता आज तुम्ही गाई पण दिलीत. यापुढे गडकरी म्हणाले की जातीयवाद आणि संप्रदायिकेपासून मुक्त आर्थिक सामाजिक समता एकता ह्याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. ज्या समाजात गरीब श्रीमंत असता कामा नये, कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये, संपूर्ण समाज एकात्म आणि पूर्ण खंडन असा समाज तयार झाला पाहिजे ही संकल्पना सर्वांची आहे. इतिहास आहे, क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे स्वातंत्र्य मिळत असताना टिळक आणि आगरकरांच्या दोन विचारात फरक होता. टिळकांनी आवर्जून सांगितलं की राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आगरकरांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा आपल्याला राजकीय स्वातंत्र्याच्या आधी समाज सुधारणा झाली पाहिजे. स्वराज्यही महत्त्वाचं आहे आणि सामाजिक सुधारणा म्हणजे स्वराज्य आणि सुराज्य दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे पण जे सुराज्य निर्माण करायचं आहे आपल्या देशाला, आपल्या मातृभूमीला आर्थिकदृष्ट्या जगातली महाशक्ती तयार करायचं आहे, गरिबी, भूकमरी, बेरोजगारीला नष्ट करायचं आहे, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, आदिवासी, दलित, पीडित, शोषित, वंचित त्यांचं जीवन बदलवायचं आहे, शिक्षणाचे संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि संपूर्ण राष्ट्र एक खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करायचं आहे हे चिंतन हाच संस्कार आपल्या सगळ्यांचा आहे. पण या एवढ्या मोठ्या महासागरामध्ये निस्पृह, निस्वार्थी, निरपेक्ष भावनेनी आणि समर्पित भावनेतून तुम्ही आणि तुमचे सहकारी काम करत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. या कामाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.